वर्षभर व्यवहारात वापरतो. पौराणिक काळी ऋद्धिमान्य नावाच्या राक्षसाला भगवान शंकराची आराधना करून तुला कोणाकडून ही वृत्ती येणार नाही, फक्त एका स्त्रीच्या हातून वृत्ती येईल असा वर मिळतो. त्यामुळे उन्मत होऊन ऋद्धिमान्य राक्षस देवांवर स्वारी करतो व त्याचा पराभव करतो. सर्व देव पराभूत होऊन एक गुहेत लपतात. त्याचवेळी एकादशी देवतेचा जन्म होतो व ती ऋद्धिमान्य राक्षसाचा नाश करून देवांची मुक्तता करते. त्यावेळी पाऊस पडत असल्यामुळे सर्व देवांचे स्नान होते व गुहेत असल्यामुळे उपवासही घडतो. त्या दिवसापासून एकादशीचे व्रत उपवास म्हणून करण्यात प्रघात पडला. परस्परावर प्रेम करणे, प्राणी मात्र अपंगावर प्रेम करणे, गरजवंताला मदत करणे ही शिकवण हा दिवस आपल्याला देतो. हा एक अत्यंत पवित्र दिवस आहे. मी आता मान्य प्रधानाचार्यजींची विनंती करते की त्यांनी विठ्ठल प्रतिमेची पूजा करावी. Thank you.